सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी मोठं शक्ती प्रदर्शन केलंय. थोड्याच वेळात ते आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहेत. रवींद्र चव्हाणांना भाजपकडून डोंबिवली मतदारसंघाचं तिकीट देण्यात आलंय. या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांच्यासोबत त्यांची लढत होणार आहे. डोंबिवलीमधून आज रवींद्र चव्हाण आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि तो अर्ज दाखल करण्याआधी त्यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सध्या सुरू आहे. थोड्याच वेळामध्ये ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. रवींद्र चव्हाणांना भाजपकडून डोंबिवली मतदारसंघाचं तिकीट देण्यात आलंय. या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांच्यासोबत रवींद्र चव्हाण यांची लढत. या शक्ती प्रदर्शनामध्ये मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. तसंच डोंबिवलीमधील स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देखील यामध्ये सहभाग घेतला. डोंबिवली मतदारसंघासाठी रवींद्र चव्हाण आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि त्याआधी त्यांनी हे जोरदार शक्ती प्रदर्शन करत ही भव्य अशी रॅली काढलेली आहे आणि थोड्याच वेळात ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात. डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण यांची लढत उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत होणार आहे आणि उद्धव ठाकरे आणि दीपेश म्हात्रे यांना डोंबिवलीमधून उमेदवारी जाहीर केली. टीका करायचीच असते ते टीका करतील पण जनता जी आहे मताच्या रूपाने कौल हा माहिती दिला हे आपल्याला माहित आहे. गेली वर्षानुवर्ष सामान्य माणूस म्हणून सामान्य जनतेबरोबर मी नेहमीच राहिलोय. सामान्य जनता ही 100% ही महायुती बरोबर आहे आणि त्यामुळे महायुतीचा विजय हा नक्की आहे.